या मोठ्या धरणांमधला गाळ काढणारी यंत्रणा विकसित करणारं एक छोटंसं मॉडेल सांगलीच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या इंजिनिअरिंगच्या मुलांनी तयार केलं आहे. हे मॉडेल कसं आहे जाणून घेऊया. सांगली इथं आयोजित एम्पायर 2018 प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांमधील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जमले होते. या मुलांनी तंत्रज्ञानाच्या मदतीनं कामं सोपी करणारी नवी टेक्नॉलॉजी शोधून काढली. प्रतीक घोरपडे या विद्यार्थ्यानं धरणाच्या पाणलोटात वाहून येणारा गाळ काढणारं नवं तंत्र विकसित केलंय. त्याचं पेटंट घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली. या तंत्रानं अवघ्या काही लाख रुपयात धरणातला गाळ काढला जाऊ शकतो असं त्याचं म्हणणं आहे. सँड रिमूव्हर किंवा गाळ काढणे आणि आर्टिफिस म्हणजे गाळ काढण्याचे कौशल्य. हा जो डिसिलिंग आर्टिस आहे तो असेच आपण डॅममधला गाळ रिमूव्ह करण्यासाठी यूज करतो. जो डॅमचा सर्व्हिस रोड आहे त्याच्यावरती आपण FE415 मॅटलचे दोन रेल प्रोव्हाइड केले. हे रेल आहेत, ह्या रेलच्या सहाय्याने हा आर्टिफिस 1:2 अनदर प्लेस मूव्ह होतो. त्यामुळे आर्टिफिसला 4 मुवमेंट दिलेत ॲक्च्युली. 1:2 अनदर प्लेस ही पहिली मुवमेंट, त्याच्यानंतर आर्म रोटेट होते दुसरी मुवमेंट, आणि त्याच्यानंतर अपवर्ड आणि डाऊनवर्ड साईडला हा आर्टिफिस हा मूव्ह होतो, जेणेकरून जी खालच्या सेडिमेंट पार्टिकलची लेअर आहे ती वरती असेल तर आपण अपवर्ड मूव्ह करू शकतो, खालच्या असेल तर डाऊनवर्ड मूव्ह करू शकतो. त्यामुळे जो हा मेकॅनिकल शेअर आहे त्याला रोटेट करू शकतो. त्याच्यानंतर चौथी मोमेंट आहे सेल्फ रोटेट. हा जो आर्टिफिस आहे हा सेल्फ रोटेट होतो. त्याच्यानंतर ह्याला जे आपण मेटल यूज केले हे गाळण्यास स्टील यूज केले, जेणेकरून वॉटरमध्ये कंटेंट सल्फेट कंटेंट किंवा अदर केमिकल कंटेंट असतं त्याचा इम्पॅक्ट ह्या मेटलवरती होऊ नये आणि याचा मेंटेनन्स होऊ नये. हे जे आर्टिफिस आहे ते आपण ज्यावेळी सेडिमेंट आर्टिकल्समध्ये इन्सर्ट करतो त्यावेळी कॅचमेंट एरियामधून येणारा जो पाणी आहे त्याच्याबरोबर खाली सॉईल जी पुढे येते त्या सॉईल इरोजन होत असते. त्यामुळे त्याचा जो खालचा अंडरग्राउंड सर्फेस आहे तो इन्क्लाइन पोझिशन असतो त्याची. मग त्या इन्क्लाइन पोझिशनवरून ज्यावेळी पाणी त्यावेळी त्याच्यावर गाळ पण सर्फेस होतं आणि सगळा गाळ येऊन आपल्या डॅमच्या स्ट्रक्चरजवळ साठतो. त्या तो गाळ आपण ज्यावेळी रिमूव्ह करणार आहे त्यावेळी इन्क्लाइन पोझिशनवरती असलेला बाकीचा गाळ आहे ना तो पुढे पुढे सर्फेस जाणार आणि डॅममधला सगळा गाळ या इन्स्ट्रुमेंटमधून मिळू शकतो. हे जे मॅकॅनिकल स्टेअर आहेत ज्यावेळी आपण सेडिमेंट पार्टिकल्समध्ये इन्सर्ट करणार आहे त्यावेळी त्याला ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि हायड्रोलिक फोर्स बाहेर खेचण्याचं कार्य करणार आणि आपण ज्यावेळी ओपन करणार त्यावेळी त्या ठिकाणी सेडिमेंट पार्टिकल्स आणि वॉटर कंटेंट दोन्ही बाहेर येतं. हायड्रोलिक प्रेशरमुळे वॉटर कंटेंट जे येतं ते विनॉस आपण 3 टप्प्यात त्याचे अरेंजमेंट केल्यामुळे फक्त पाण्याचा जो प्रवाह हा पुढे जातो आणि सेडिमेंट पार्टिकल्स आहेत ते खाली सेटल डाऊन होतात. इंजिनिअरिंगच्या या विद्यार्थ्यांनी बनवलेले हे प्रकल्प राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाला मार्गदर्शक ठरतील असा विश्वास इन्स्टिट्यूटचे संचालक संजय भोकरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाचा इरिगेशन विभाग आहे तो सिंचन काढायला करोडो रुपये खर्च केले जातात, परंतु हे खर्च वाचवले कसे जातील ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी अप्रतिम असा प्रोजेक्ट आज SBIच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनानं घ्यावी असं आज मी या माध्यमातून सुचवतो आहे मी महाराष्ट्र शासनाला. कारण जेणेकरून गाळ काढायचं किती कुठं गाळ आहे किती गाळ आहे हे शासनाला अजून त्याच्या आयडिया नसतात आणि टेंडर काढली जातात आणि त्याच्यामध्ये अनावश्यक त्या ठिकाणी पैसे खर्च केले जातात. तर जर का हा प्रोजेक्ट शासनानं बघितला या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतनं सादर केलेला जो प्रोजेक्ट आहे तो बघितला तर शासनाचे करोडो रुपये वाचतील असं मला वाटतं. धरणातला गाळ काढणाऱ्या तंत्राबरोबर या विद्यार्थ्यांनी गॅस गळतीची पूर्वसूचना देणारं तंत्र, फरशी स्वच्छता करणारा रोबो यासह अनेक छोटे छोटे प्रोजेक्ट यशस्वी उभे करून दाखवले. हे प्रोजेक्ट या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठे तंत्रज्ञ बनवतील आणि धरणातला गाळ काढण्यासारखा क्लिष्ट प्रश्न सोडवतील यात शंका नाही. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.